हेलो फ्रेंड्स, तर आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत बटाट्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आपण नेहमीचच बटाट्याचे पातळ काप करून ही भजी बनवतो. चला तर मग आज थोडी वेगळ्या पद्धतीची ही बटाटा भजी कशी बनवायची ते बघूया. अगदी कमी साहित्यात ही भजी बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी भजी बनवण्यासाठी 3 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे व्यवस्थित धुवून त्याची वरची साल मी काढून घेत आहे. अशा प्रकारे पिलरच्या सहाय्याने मी बटाट्याची साल काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा मी लगेचच थंड पाण्यामध्ये टाकून देत आहे. त्याचप्रकारे मी बाकीच्याही बटाट्यांची साल काढून घेत आहे. अशा प्रकारे तिघही बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे मी पाण्यातून काढून घेत आहे आणि किसणीच्या सहाय्याने मी हे व्यवस्थित असे किसून घेत आहे. तुमच्याकडे जर मोठ्या साईजची किसणी असेल तीही तुम्ही वापरू शकतात. अशा प्रकारे मी किसणीच्या सहाय्याने बटाटा किसून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बटाट्याचा किस तयार झालेला आहे. सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे. व्यवस्थित असा हा किस तयार झालेला आहे. नंतर मी ह्या किसमध्ये थोडंसं पाणी टाकून हा व्यवस्थित धुवून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी पांढरशुभ्र पाणी याचं निघून गेलेलं आहे आणि नंतर हाताच्या सहाय्याने यातलं पाणी मी निथळून घेत आहे आणि हा किस एका भांड्यात टाकून घेत आहे. त्याचप्रकारे बाकीचाही किस मी अशाच प्रकारे निथळून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळा हा किस तयार झालेला आहे. नंतर मी त्यात थोडीशी हळद टाकून देत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून देत आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे हळद आणि मीठ व्यवस्थित असं सर्व किसाला चोळलं गेलेलं आहे. नंतर मी त्यावर झाकण ठेवून देत आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देत आहे. तुम्ही बघू शकता एक 20 मिनिटांनंतर बटाट्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. अशा प्रकारे हा बटाट्याचा किस ओला झालेला आहे. नंतर मी त्यात थोडंसं जिरं टाकत आहे. त्याचप्रमाणे काही ओवा टाकत आहे. नंतर मी त्यात धनेपूड टाकत आहे. तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर ते तुम्ही मिक्सरमधून बारीक करून किंवा खलबत्त्यात कुटून तेही टाकू शकतात. मी यात धनेपूड टाकत आहे. नंतर त्यात मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे मी एक चिमूटभर चाट मसाला टाकत आहे. हा अगदी ऑप्शनल आहे. नंतर मी त्यात 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे आणि नंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेत आहे. नंतर वरून मी एक अर्ध्या लिंबाचा रस अशा प्रकारे टाकून घेत आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होणार आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मसाले आणि किस व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि हे मिश्रण बऱ्यापैकी ओलं झालेलं आहे. अशा प्रकारे हे झालं की त्यात मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे आणि नंतर मी त्यात बेसन पीठ टाकणार आहे. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. जसजसे आपल्याला लागणार आहे त्या अंदाजाने आपण हे वापरणार आहे. सुरुवातीला मी 3 चमचे बेसन पीठ टाकून घेत आहे आणि हाताच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. लक्षात ठेवा की बटाट्याच्या ओलाव्यातच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, आपल्याला पाणी टाकायचं नाही. तुम्ही बघू शकतात मी अजून 1 चमचा पीठ यात टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे हे छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे भजे बनवायला सुरुवात करूया. तेलही व्यवस्थित असं तापलेलं आहे. त्यात मी आता हाताच्या सहाय्याने हे भजे टाकून घेत आहे. तुम्ही हाताच्याऐवजी चमच्याचा वापर केला तरीही चालणार आहे. अशा प्रकारे मी छोटे छोटे भजे टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लहान मोठे भजे बनवू शकतात. आपल्याला हे भजे मीडियम फ्लेमवर तळायचे आहे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जाणार आहे. अशा प्रकारे बबल थोडेसे कमी झाले की आपण हे भजे उलट करून घेऊया, जेणेकरून वरच्याही बाजूने छान असे हे भजे तळले जाणार आहेत.
तुम्ही बघू शकतात मस्त असे हे भजे तळून तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तेलातले बब्बल कमी झाले की आपण हे भजे प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी कांदाही न वापरता मस्त असे खुशखुशीत हे भजे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे हे भजे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। नंतर मी पुन्हा उरलेल्या पिठाचे भजे तळून घेत आहे। अशा प्रकारे पुन्हा मी तेलात भजे टाकून घेत आहे आणि तेही बबल कमी होईपर्यंत व्यवस्थित असे मंदाचेवर तळून घेत आहे। बघू शकता हेही भजे तयार झालेले आहेत। छान असा कलर ह्या भज्यांना आलेला आहे। ज्याप्रमाणे कांदा भजी छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत येते त्याचप्रमाणे ही बटाट्याची भजीही मस्त अशी कुरकुरीत होते। चला तर मग बटाट्याची ही थोडी वेगळ्या पद्धतीची भजी तुम्ही नक्कीच करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।